जिले में बहुचर्चित हिंगनघाट जलित कांड मामले में 17 दिसंबर को आरोपियों के खिलाफ आरोप पत्र दायर किया गया था। तब 11 जनवरी को शहर में अतिरिक्त जिला सत्र न्यायालय में साक्ष्य प्रस्तुत किए गए। विशेष सरकारी वकील उज्जवल निकम भी अदालत में उपस्थित थी। सुबह 10:45 को विशेष सरकारी वकील उज्जवल निकम पहुँच चुके थे। उसके साथ आरोपी को फिर से पेश किया गया था। हिंगनघाट की प्राध्यापिका जलित मामले की 17 दिसंबर को शुरुआत हुई थी। प्राध्यापिका को जिंदा पेट्रोल फेंक कर आग लगाई गई थी। विकेश नगराय पर हत्या की साजिश रचने सहित जिंदा जलाने का आरोप लगाया गया था। इस समय शासक दल की ओर से सरकारी वकील प्रसाद सोइटकर ने कामकाज किया था। आरोपी विकेश नगराले की ओर से नागपुर के वकील भूपेंद्र सोन ने कामकाज देखा था। इस मामले की सुनवाई आज फिर शुरू हुई, तब विशेष सरकारी वकील उज्जवल निकम ने आज पैरवी की। आज करीबन 11 बजे कोर्ट का कामकाज शुरू हुआ। उसके बाद दोपहर को भोजन अवकाश के रहते कोर्ट का काम स्थगित था। फिर 2 बजे फिर कामकाज शुरुआत हुआ। आज दिन साक्ष्य पुरावे एवं उलट तपासनी हुई। उसके बाद 12-13 जनवरी फिर साक्ष्य पुरावे का काम कोर्ट में चलने वाला है। तब हिंगनघाट के अतिरिक्त जिला सत्र न्यायालय में कल विशेष सरकारी वकील उज्जवल निकम फिर पैरवी करेंगे। आरोपी की ओर से आरोपी के वकील भूपेंद्र सोने इन्होंने बाजी रखी। अंकिता किशुर्डे तिचा 3 फेब्रुवारी 2020 जो निगृंथून करण्यात आला होता त्या खटल्याची सुनावणी आजपासून सुरू झाली। सरकार पक्षातर्फे आम्ही 3 साक्षीदार तपासले। त्यातील पहिले साक्षीदार याच्याबद्दल अंकिताच्या प्रेताची शव तपासणी ज्या पंच साक्षीदारांच्या मार्फत उपस्थित करण्यात आली असे साक्षीदार तपासण्यात आले। आणि दुसरे साक्षीदार म्हणजे जिथे ही शिकत होती अंकिता ते मातोश्री कॉलेज त्यांचे प्राचार्य यांची साक्ष आज घेण्यात आली। आणि प्राचार्यांनी सांगितलं की 3 फेब्रुवारीला सकाळी 7:30 त्यांना ही घटना कळली। त्यानंतर तातडीने गेले आणि तातडीने अंकिताला दवाखान्यात देखील भेटले आणि अंकिताने आरोपी विकेश नगराळे याने माझ्या अंगावर पेट्रोल ओतून मारलं जाळलं अशा रीतीचे जबाब त्यांचा झाला। त्यांची उलट तपासणी करण्यात आली। आणि तिसरे साक्षीदार म्हणजे घटनास्थळाचे पंच ज्यांची साक्ष सचिन भुटले याची साक्ष आज घेण्यात आली। घटनास्थळात काय काय वस्तू मिळाल्या या संदर्भातील संपूर्ण जबाब त्यांनी आज दिला। उद्या आम्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष घेऊ आणि वेळ मिळाल्यास अंकिताच्या आई वडिलांची साक्ष देखील उद्या म्हणजे आज तसं मागच्या तारखेला जे ठरल्याप्रमाणे जो शेड्यूल दिला देण्यात आला होता सरकारी पक्षातर्फे आज साक्षी पुराव्याचे काम झालेले आहे। 3 साक्षीदाराचं साक्षी पुराव्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। समोर काय कामकाज होणार आहे उद्या 2 समज उद्यालाही साक्षी पुरावा आणि परवाला पण साक्षी पुरावा होणार आहे। बेलच्या संदर्भात काही हे होतं की काही प्रक्रिया आज झाली का कशा संदर्भात म्हणाले बेल मिळावी? नाही ही चुकीची माहिती आहे। अशी कुठलीही प्रक्रिया नव्हती बेलबद्दलची, कारण की आता ट्रायल सुरू झालेला आहे त्याच्यामुळे बेलचा आता प्रश्नच उद्भव होत नाही। आणि फास्ट ट्रॅकमध्ये ट्रायल असल्यामुळे विनाकारण बेलवरती जाण्यात काही अर्थ नाही। आरोपीला बचावासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? बघा, आरोपीला बचावासाठी तर आम्ही सर्व प्रयत्न करतो, पण शेवटी माननीय न्यायालय जो निर्णय देतो त्यांच्यासमोर जे पुरावे असतात त्याच्या आधारे निर्णय देण्यात येतो। बचाव पक्षाच्या वकिलाचं काम असते की सत्य काय होतं आणि तथ्य काय होतं। माझी जी भूमिका आहे ती सत्य आणि तथ्य कोर्टापुढे आणण्याची भूमिका आहे। धन्यवाद। थँक्यू। हिंगनघाट से रवी नोरकर की रिपोर्ट, BC News नागपूर।